भगवान शंकर जगताप, भाटघर, सांगवी, तालुका भोर, जिल्हा पुणे. सध्या वालेकरवाडी चिंचवड पुणा 33. वालेकरवाडी माझी सासरवाडी असल्यामुळं मी वालेकरवाडीमध्ये सध्या स्थायिक आहे. 4-5 एकर जमीन आहे. ह्या बैलांची जोपासना लहान मुलाप्रमाणे करतो आम्ही. त्यांच्या खाण्याचा खुराक, 2 टाईम खुराक देतो त्यांना. मकाचा भरडा असतो, गव्हाचा भरडा आहे, शेंगदाणा पेंट. 1.5-10 अंडे असतात त्यांना. सकाळचं 3 लिटर दूध 1 बैलासाठी, 2 बैलांना 6 लिटर दूध आहे. म्हैस खास बैलांसाठी पाळलेली आम्ही, आणि 1 म्हैस घरात परिवारांसाठी. यांचा सांभाळ आम्ही लहान मुलांप्रमाणे करतो. ही बैलं आल्यापासून आमच्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि भरभाटी बी आलेली आहे फार. आम्ही ज्या टायमात मी शेती करीत होतो त्या टायमात मी इयत्ता 7वीला असताना मी इथं चिंचवडमध्ये आलो. चिंचवड, चिंचवडे, कोंडीबा चिंचवडे, माझे आजोबा, आईचे वडील. तर ते आईचे वडील वारल्यानंतर मी शाळा सोडून 7वीत असताना शाळा सोडून दिली, आणि आजोबांची आजची जी खिलार बैलं होती त्या खिलार बैलांपासून मी शेती करायला लागलो. शेती करता करता मला त्या खिलार बैलांचा जो नाद लागला तो नाद आजपर्यंत मी जोपासलेला आहे. आणि तोच नाद माझ्या मुलांना बी लागलेला आहे. तीच जोपासना खिलार बैलांची माझी मुलं बी करतात, घरातले सर्व परिवार करतो. आणि येता काठी तुकाराम महाराजांची सेवा करण्याची जर संधी मिळाली तर तो पण माझा प्रयत्न चालू आहे. पालखीच्या रथासाठी तो पण माझा प्रयत्न चालू आहे. आणि बैलांची मेहनत रोज सकाळी 100 ते 150 किलो ट्रॅक्टरच्या टायरमध्ये दगडाचं वजन टाकून 500 फूट त्यांची मी रोज मेहनत करून घेतो. रोज सकाळची शेतीच्या शेती कामासाठी त्यांचा मी उपभोग करून घेतो. ट्रॅक्टरने शेती केली तर ती शेती नेटाक होती, काही टायमाला उगवण होत नाही. पण बैलांच्या पायाच्या यांनी अवजाराने जर पेरणी केली तर ते धान्य चांगलं येतं, शेतीची पोत चांगली राहती, निभराटपणा येत नाही, मवराट राहती शेती. ट्रॅक्टरने शेती निभराट होते त्यामुळं आम्ही जास्त करून ट्रॅक्टरचा वापर करीत नाही. शेती ही बैलांच्या ह्याच्यावर पेरणी बिरणी शेतीची अवजारं बिवजारं सगळी संपूर्ण आपल्याकडे आहेत. मी शेतीची अवजारं आणि बैलांमार्फतच मी संपूर्ण शेती करतो. ती बैल माझी आमच्या यांच्या आजोबापासून जे नाद येणार ना मालकाला, तर आता परांना सुद्धा तेच नाद आहे. आणि अशी गावडळ बैल अजिबात नाही घेतलेली, अशीच पहिल्यापासून खिलार जुडीच घेतलेली. एवढा जीव लावतो ना की परांना कमी जीव, एवढ्या बैलाला जीव लावतो. आज लोकांचं सोन्याचं सोनं आहे, आमचं हे पांढरं सोनं आहे. तरी समजा जरी थोडंसं दुखायला लागलं तरी आम्ही 4-4 दिवस जेवत नाही त्यांच्यासाठी. आणि खरं सांगायचं म्हणजे ना, बाळू वालेकर आमचा भाऊ लागतो ना, त्यांनी आम्हाला वारीला नेलं होतं. आम्ही 10-15 जणी बाया होतो. मग त्या टायमाला मी असा झेंडा घेतला की झेंडा असा एका जागी उभी राहिली की सगळ्या बाया तिथं जमा यायच्या. असं मी 3 वर्ष मग ते झेंडा आहे ना मी संघ न्यायची त्या झेंड्याला वारीसाठी. पाय पाय वारी, आता माझी 9-10 वाऱ्या झाल्या पाय पाय झेंडा मी संघ न्यायची. मग 3रे वर्षी मी देवाची तिथं अर्पण करून टाकला. मग तेव्हापासून माझं चांगलं झालं. आणि बैल पण आमचा रथाला एकदा थोडा दिवस गवे ना गेला, समाधान झालं. माझं नाव राम रोहिदास माने, मी प्रापर अचलेर या गावचा, माझा लोहारा तालुका आहे. इथं भगवान जगताप यांच्या घरी मी भाडेकरून राहायला आलो. त्यावेळेस मला त्यांच्याकडं 2 लहान बैलं होते. मग त्या असल्या कारणानं मी इथं राहिल्या. मी त्या बैलाची जोपासना करत होतो. मग त्यावेळेस हे 2 बैलं जे मला मिळाले कर्नाटक मी ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस मला ती भाषा अवगती, कर्नाटक भाषा, ती भाषा मी तासूस करून मी विकासला सांगत होतो की बाबा असे बैल आहे ते, एवढ्या किमतीचे आहे ते, आणि तू या बैला जर घेत असाल तर बघ. मग हे जर घरी नसले कोण, त्यांचे आई वडील किंवा विकास जर इथे नसले, तर मी या बैलासाठी माझं जीवाचं रान करून या बैलासाठी कुठेही जाऊन काय करू शकतो. ह्या कर्नाटकमध्ये यांचा फक्त शर्यती गाड्याला झुपण्यासाठी असतो. ते शर्यत पळवते, ते गाडीला लॉक करून पळवते. ते त्यांनी 500 मीटर 1.5 मिनिटात पळवलं होतं, असे ते पळवते त्यांनी. मग ते बैल आम्ही जाऊन तिथं बघून हे बैलाची खरेदी केली. आणि हे बैल जे आहेत हे आमच्या घरची दौलत आहे म्हणून हे सांभाळते बैल.